या वर्षी ऐन दिवाळीच्या वेळी सूर्यग्रहण येत असल्याने सर्वांना लक्ष्मी पूजन कसे करावे असा प्रश्न पडला आहे। परंतु या वर्षी 24 ऑक्टोबर व 25 ऑक्टोबर अशा दोन दिवस अमावस्या आहे। लक्ष्मी पूजन अमावस्येला केले जाते व सूर्यग्रहणही अमावस्येलाच होते। म्हणूनच लक्ष्मी पूजनासाठी सर्वांची द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे। परंतु 24 तारखेला ज्या दिवशी लक्ष्मी पूजन आहे त्या दिवशी संध्याकाळी 5:27 अमावस्या तिथीचा प्रारंभ होणार आहे। म्हणजे 24 तारखेला रात्री अमावस्या असेल आणि लक्ष्मी पूजनही संध्याकाळी सूर्यास्तानंतरच केले जाते। तर 25 तारखेला संध्याकाळी 4:18 अमावस्या तिथीची समाप्ती होणार आहे। म्हणजे 25 तारखेला दिवसा अमावस्या तिथी असणार आहे आणि सूर्यग्रहण हे दिवसाच होते। म्हणूनच 24 तारखेला जरी अमावस्या असली तरीही लक्ष्मी पूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ग्रहण लागणार आहे। म्हणून आपल्याला लक्ष्मी पूजन करण्यासाठी सूर्यग्रहणाची कोणतीही अडचण असणार नाही। म्हणून मनात कोणतीही शंका न आणता मनोभावे व श्रद्धापूर्वक देवी लक्ष्मीचे पूजन करावे। तसेच ज्या दिवशी ग्रहण आहे म्हणजेच 25 तारखेला कोणताही सण नाही, तसे तर नेहमी लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदा पाडवा असतो। परंतु या वर्षी बलिप्रतिपदा हा सण 25 तारखेला नसून 26 तारखेला आहे आणि त्याच दिवशी भाऊबीजही असणार आहे। म्हणजेच 25 तारखेला ज्या दिवशी ग्रहण आहे त्या दिवशी कोणताही सण नाही, म्हणून ग्रहणाचा आपल्या दिवाळ सणावर कोणताही परिणाम होणार नाही। 25 ऑक्टोबरला मंगळवारी हे ग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे। हे ग्रहण खंडग्रास सूर्यग्रहण असणार आहे। ग्रहणाचा वेधकाळ हा ग्रहण कालाच्या 12 तास आधीपासून मानला जातो। मंगळवारी पहाटे 3:30 ग्रहणाचा वेधकाळ सुरू होईल। लहान बालके, वृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती आणि गर्भवती स्त्रियांनी मंगळवारी दुपारी 12:30 ग्रहणाचे वेध पाळावेत। वेध काळात भोजन करू नये, झोपू नये। स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इत्यादी कार्ये वेध काळात करता येते। ग्रहणाचा प्रारंभ हा मंगळवारी दुपारी 2:29 होणार असून ग्रहण कालाचा मोक्ष हा संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत असणार आहे। ग्रहण काळात स्नान करावे, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे। पूर्वी आपण ज्या मंत्राची दीक्षा घेतली आहे त्या मंत्राचा जप करावा। ग्रहणाचा मोक्ष झाला की पुन्हा स्नान करावे। हे ग्रहण सर्वच राशींवर प्रभाव पाडणार आहे। या ग्रहणाची वृषभ, सिंह, धनु आणि मकर या राशींना शुभ फळे प्राप्त होणार आहेत। मेष, मिथुन, कन्या व कुंभ या राशींना मिश्र फळे प्राप्त होतील, तर कर्क, तूळ, वृश्चिक व मीन या राशींना या ग्रहणाचे अनिष्ट फळ मिळणार आहे। ज्या राशींना या ग्रहणाचे अनिष्ट फळ मिळणार आहे त्यांनी व गर्भवती स्त्रियांनी ग्रहण पाहू नये। नवीन मंत्राची दीक्षा घेण्यास व घेतलेला मंत्र पुनश्चरण करण्यास सूर्यग्रहण हा काळ सर्वात योग्य काळ आहे। पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुनश्चरण ग्रहण पर्व काळात केल्याने मंत्राची सिद्धी होते। या ग्रहणाचा मोक्ष दिसणार नसल्याने मोक्ष वेळा दिलेल्या नाहीत। तथापि भारतीय प्रमाण वेळेनुसार सर्वात उशिराच्या मोक्ष वेळानंतर म्हणजेच संध्याकाळी 6:32 मोक्ष स्नान करावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्ध सूर्यबिंब पाहून नंतर भोजन करावे। ज्या गर्भवती स्त्रियांना नियम पाळायचे असतील त्यांनी या काळात कोणकोणते नियम पाळावे ते आता आपण जाणून घेऊयात। या काळात गर्भवती स्त्रियांनी कोणतीही वस्तू कापू नये, चिरू नये, पिळू नये व शिवणकामही करू नये। पायाची अडी घालून बसू नये। पाणी पिताना त्यात तुळशीपत्र घालून मगच ते पाणी प्यावे। झोपू नये। शक्यतो देवघरात बसून नामस्मरण करावे। तर मित्रांनो, आता आपल्या लक्षात आलेच असेल की ग्रहण आहे, परंतु त्या ग्रहणाचा आपल्या सणावर काय परिणाम होणार आहे आणि काय परिणाम होणार नाही ते। व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। धन्यवाद।